मोपाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळा खातीर सरकारान थळाव्यांची जमीन संपादित केल्या. प्रकल्पग्रस्तांक सरकारी नोकरी, रोजगार आणि व्यवसायाची संद उपलब्ध करून दिवपाचे आश्वासन सरकारान दिले. पण सरकाराक हे आश्वासनाचो विसर पडला. शिंयाळे अधिवेशना पहिली मागण्यो पुराय केल्यो ना जाल्यार सगळ्या शेतकार संघटना सयत विधानसभेचेर व्हर मोर्चा करतले अशी शिटकावणी संघटनांनी दिल्या. शुक्रारा दनपारा म्हापशा श्री बोडगेश्वर शेतकार संघ, मोपा विमानतळ संघर्ष समिती आणि गोय कुळ मुणकार संघर्ष समिती यांची जोड बसका झाली. त्या उपरांत आयोजित केल्या पत्रकार परिषदेत बोडगेश्वर शेतकार संघाचे अध्यक्ष संजय बर्डे, दिपेश नायक, सुरेश पाटील, सुमिता पाटील, संदीप कांबळी, संतोष मांद्रेकर, उदय महाले आणि महेश उपसकार हजर आशिले. लँड एक्विजिशन ऍक्ट जो असा, लँड एक्विजिशन ऍक्ट त्या ऍक्टा प्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या सरकारान जे प्रोमिसरी नोट कशी दिलेली आणि बरोबर दिलेले आय एस ऑफिसरात स्वप्नील नाईक आय एस ऑफिसर तेणी स्वतःहून बरोवन दिलेले की मोपा पिढीचे लोक असा म्हणून त्यांना एक लेटर धाडलेले तुमचा गव्हर्नमेंट जॉब लायता म्हणून. आणि तेणी बीजेपीच्या सरकारान स्वतः शेतकऱ्याकडे फटींगपणा केलेली असा म्हणून हो जो स्वप्नील नायक जो असा स्वप्नील नायक हो आय एस ऑफिसर लँड एक्विजिशन ऑफिसरात तेजेर बोडगेश्वर शेतकरी संघान आम्ही आता ठरयला आणि बाकीचे संघटन ठरयला की हेजेर आम्ही फटींगपणा केल्या म्हणून स्वप्नील नायकाचेर आम्ही एफ आय आर करपाक आम्ही पोलीस स्टेशनाच्या बेगींतल्या बीन समारोह वचपाचे केलेले आसा. म्हणजे की जे गव्हर्नमेंटाचे उतार जे असता हो आय एस ऑफिसर ठरयता आणि त्यांनी फटींगपणा केल्या आणि गव्हर्नमेंट जॉब दिता म्हणून सांगला आणि थंय जी एम आर कंपनीक लायला, प्रायव्हेट कंपनीक लायला आणि ते आमचे भुरगे जे असा पेडण्या म्हालाचे जे मोपा पिढी त्यांना रस्त्याचे उभे करून सेक्युरिटी जॉबात लागवायचे प्रयत्न करतात. आमकां गव्हर्नमेंट जॉब जाय. जर गव्हर्नमेंटान जमीन जर घेतलेली असा तर आमकां गव्हर्नमेंट जॉब हो 100% बीजेपी सरकारान हे अधिवेशना पयली दिवपाचो नाल्यार विधानसभेचेर बोडगेश्वर शेतकरी संघ आणि इतर संघ आम्ही मेळून अख्खे गोंयचे लोक विधानसभेचे आम्ही भवन म्हणजे अडकलो आणि आम्ही डिक्लेअर करतात आणि जे नुकसान झालेले आणि ह्याच्या फुडें रस्त्याच्या नावान नॅशनल हायवे 66 हो हायवे असता आणि तो हायवे यांच्यानी करून दाखवलेला असा की मेजर डिस्ट्रिक्ट रोड हो गोव्याचे पीडब्ल्यूडीचे बांधकाम खात्या पब्लिक वर्क डिपार्टमेंटाच्या अंडर येता. नॅशनल हायवे हो वेगळो पडटा. त्यांच्यानी एअरपोर्टाची गेट जी असा न्ही गेट ते रस्ते मेन रस्त्यापर्यंत तो हायवे दाखवलेला असा आणि बाकीची जमीन जी उरलेली आहे शेतकार भावांची ही सगळी जमीन बीजेपीचं सरकार ओडीपी लावून नॉर्थ गोवा प्लॅनिंग डेव्हलपमेंट ऑथॉरिटी हे थंय बसलेले असा आणि जागो कमर्शियल करपाचो प्रयत्न करता आणि मोपा जे शेतकऱ्याचे भाव जे असतात त्यांना फुटोवपाचो प्रयत्न करता. आम्ही ही ओडीपी ही कमर्शियल ही जमीन हो बीजेपीच्या सरकारान जे दिल्लीसून जे कोण लोक येतात त्यांना जमीन दिवपाचो प्रयत्न करता. आम्ही पेडणेच्या भावांनी सगळ्यांनी ठरवलेले असा की आमचे शेतकार भावांची उरलेली जमीन ही खंयच्याच परिस्थितीत आम्ही दिवचे ना. एक काजीचे झाड कसले झाड. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगावकर म्हापशे.